तर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी देखील सत्ता स्थापन करणाऱ्यांसह राहू असं म्हटलंय. छोटे पक्ष या निवडणुकीमध्ये किंग मेकर ठरतील असा दावा त्यांनी केलाय. रासपचे 10 ते 14 आमदार निवडून येतील असाही विश्वास त्यांना आहे. सत्तेत वाटा द्या, आमच्या मागण्या मान्य करा असा दावा देखील जानकरांनी केलाय. साहेब काय सांगाल, अवघे काही तास उरलेले आहेत, यानंतर संपूर्णतः चित्र स्पष्ट होईल. आपण देखील या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरलेला होतात. महाराष्ट्रात टोटल आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीवर बी नव्हतो आणि महायुतीवर बी नव्हतो, स्वतंत्र आम्ही 117 जागा लढल्या होत्या. आणि मला अपेक्षा आहे की 10 ते 12 जागेवर माझा रिझल्ट चांगला लागेल. महाराष्ट्रातील जनतेनं जर आशीर्वाद दिलास तर राष्ट्रीय समाज पक्षाला चांगले दिवस येतील असं मला भरोसा आहे. सत्तेचं सरपेट खाण्यासंदर्भातच मग विरोध कोणाचा राहणार, कारण तुमची भूमिका ही बदलली देखील होती. आमची बदललीच आहे ना. उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांना काही जागा कमी पडल्या तर महायुतीवर मी अलायन्स करीन मी. आणि महायुती महाविकास आघाडीला गरज वाटली तर त्यांच्याशी युती करीन. आणि महायुतीनं जर आम्हाला हे दिलं तर आम्ही त्यांच्याशी जाऊ शकतो, याच्याबद्दल काही नाही. याचं कारण का, सत्तेचा सारेपेट खेळणं. महायुती बी फार धुतल्या तांदळासारखी नाही आणि महाविकास आघाडी बी धुतल्या तांदळासारखी नाही. हे सत्तेसाठीच सारेपेट खेळतात. मग आम्ही बी सत्तेसाठीच राष्ट्रीय समाज पक्ष काढले आहे ना. सत्ता मिळाली पाहिजे आपल्या बी आमदारांना. दुसरीकडे आपण पाहतोय तर हॉटेल पॉलिटिक्स आता वेग आलेला आहे. अनेक आमदारांना, जे अपक्ष आमदार आहेत त्यांना गळ घातली जाताना पाहायला मिळते आहे. काही आमदारांसाठी हॉटेल बुक करण्यात आलेले आहेत. याकडे कसं पाहता, जे मागे चित्र घडलं होतं म्हणजे महाविकास आघाडीत सत्तांतर झालं, एकनाथ शिंदे बाहेर पडले, तिची पुनरावृत्ती आता होऊ शकते का? माझी आमचे जे काही आमदार येतील त्यांना हॉटेलमध्ये ठेवायची काही गरज नाही, माझ्यावर विश्वास आहे त्यांचा. त्यामुळे ते आमदार, आमची बी मिटिंग होईल 1-2 दिवसात आणि त्यांच्यासाठी कुठला असेल तर आम्ही बी एखादं 5-7 स्टार हॉटेल आमच्या आमदारासाठी बुक करू. काय काय तयारी तुम्ही देखील केलेली आहे? केलेली आहे, आम्ही देखील तयारी आहे आमची. आम्ही मित्र पक्ष, छोटे पक्षच महाराष्ट्राचा किंग मेकर ठरवतील, त्यामुळे आम्ही कुणाला भीक घालायची काही गरज नाही, महायुतीला बी महाविकास आघाडीला. व्हिडिओ जर्नलिस्ट आतिश कांबळेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.